शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीच्या संदर्भात सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 28 जानेवारीला कराडमध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या राज्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून जो भोंगळ कारभार चाललेला आहे आणि शेतकऱ्यांच्याकडून अन्यायकारक वसूल सुरू आहे, या विरोधामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि विविध पक्षांच्या माध्यमातून आम्ही शुक्रवार दिनांक 28 रोजी कराड येथे महावितरणच्या विरोधात एक मोर्चा आयोजित करीत आहोत. आज शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये असेल, तेलंगणा राज्यामध्ये आज शेतकऱ्यांना मोफत वीज मिळते, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र वीज तर वेळ मिळतच नाही. रात्रीची शेतकऱ्यांना वीज मिळते आणि त्याची भरमसाठ चुकीच्या पद्धतीनं बिलं आकारून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सध्या महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे. याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आपण बघताय की आज शेतकऱ्याला एकीकडं उसाला दर व्यवस्थित मिळत नाही, सोयाबीनला व्यवस्थित दर मिळत नाही, कुठल्याही पिकाला दर व्यवस्थित मिळत नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, कर्जात बुडालेला आहे आणि अशा वेळेला अन्यायकारक वसुली वीज वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून केली जाते. वेळप्रसंगी शेतकऱ्याची वीजसुद्धा तोडली जाते आणि शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक वाळवण्याचं काम या ठिकाणी वीज मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चासाठी या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत आणि हा लढा आम्ही यशस्वी करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावं असं मी सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं आवाहन करतो.